राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांची ठाकरे तोफ धडाडली. आमच्या कुंडल्यांपेक्षा तुमच्या कुंडल्या कायाकुट्ट आहेत, आमच्या काढल्यात तर तुमच्याही कुंडल्या काढू असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तरच राज्य सरकारचा पाठिंबा कायम राहील असं उद्धव ठाकरेंनी यावेळी ठणकावलं. भाजपा ही राष्ट्रवादीची बी टीम आहे, एकमेकांवर टीका करणारे राष्ट्रवादी भाजप निर्लज्जतेचं उदाहरण आहे असंही ते म्हणाले. त्यानंतर या ठिकाणी भारतीय कामगार सेनेच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना सन्मानित करण्यात. जिथे जातो तिथे भ्रष्टाचार, ह्यांनी भ्रष्टाचार केला त्यांनी भ्रष्टाचार केला, याची कुंडली काढू त्याची कुंडली काढू, अहो तुमची कुंडली कोण काढणार मग? प्रत्येक जण जन्माला येतो तो कुंडली घेऊनच येतो, प्रत्येकाची कुंडली तयार आहे. तुम्ही आमच्या कुंडल्याने हात लावला तर तुमच्या कुंडल्या आणखीन वाईट आहेत, आणि त्या काळ्या कुंडल्या आम्ही सुद्धा काढल्याशिवाय राहणार नाही. मग सरकार पाडणार की टिकणार, सरकार टिकणार की पडणार, किती दिवस तुम्ही नोटीस पिरियडवरती सरकारला ठेवणार? मग मी आज जाहीर करतो, जर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत असतील तर मी त्यांना कायमचा पाठिंबा दिला म्हणून सांगा, आज मी जाहीर करतो.